हाय डियर फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल सुनील इजी इंग्लिश ग्रामर। विद्यार्थी मित्रांनो, आपलं हार्दिक स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रिया विशेषण अव्यय। आणि संपूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच ॲडव्हर्ब ही संकल्पना समजेल आणि भरपूर उदाहरणे दिलेली आहेत ते लक्षात घ्या आणि बघत राहा सुनील इज इंग्लिश ग्रामर। कॅन स्प्रेड एव्हरीवेअर, तर कोरोना हा जो विषाणू आहे तो एनिवेअर कुणीकडे जाऊ शकतो, कारण त्याला काही पर्याय का नाही, तर ते विषाणू आहे एनिवेअर। म्हणून ज्या ठिकाणी एक विशिष्ट ठिकाण सांगू शकत नाही, म्हणून इथे ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेसमध्ये हे येते एनिवेअर। समवेअर म्हणजे कुठेतरी, सम व्हेअर, व्हेअर नियर, नियर हा शब्दसुद्धा ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेसमध्ये येते। द डस्टर इज नियर टू मी, ठीक आहे। द हाऊस इज नियर टू हॉस्पिटल, आहे ना, बरोबर आहे। नियर म्हणजे जवळ, हा जो शब्द आहे तो सुद्धा ॲडव्हर्बमध्ये येतो आणि दर्शवतो आपल्याला काय, क्रिया विशेषण। त्यानंतर आहे फार, फार म्हणजे दूर। नियर आणि फार हे दोन्ही अपोजिट वर्ड आहे। दिस द वर्ड इज नियर अँड फार इट्स अपोजिट वर्ड, आणि फार म्हणजे दूर, ठीक आहे। तर आणखी आपण लक्षात घेणार आहोत ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर। आता मॅनर म्हणजे काय, तुम्हाला माहीत आहे, तुला काय मॅनर्स नाही रे, कसा राहतो, कसा बोलतो, कसा वागतो, आणि तेच क्रिया तू कशी करतो। इफ गुड बॉय डू स्टडी, है ना, अ गुड बॉय डज स्टडी एवरी डे, अँड बॅड बॉय ही डज टाइम पास, म्हणजे इथे दोन मॅनर आले लक्षात। बट द हाऊ द व्हर्ब मीन्स ॲक्शन हॅज हॅपन, है ना, काय ॲडव्हर्बचं काम, काय काम आहे की क्रिया कशी झालेली आहे दर्शवण्यासाठी ते शब्द आहेत। म्हणजे इथं बघायचं आहे आपल्याला, ऑनेस्टली आय टीच इंग्लिश ऑनेस्टली, मी प्रामाणिकपणे इंग्रजी हा विषय शिकवतो। ऑनेस्ट म्हणजेच काय, प्रामाणिक, पण तो झाला ॲडजेक्टिव, आणि त्याला जर ऑनेस्ट प्लस एल वाय लावलं तर ते झालं ॲडव्हर्ब। आणि क्रिया कशी केली, प्रामाणिकपणे, प्रामाणिकपणा म्हटलं तर हे झालं विशेषण, आणि प्रामाणिकपणाने म्हटलं तर ते झालं ॲडव्हर्ब। पुन्हा जॉयफुली, माय स्टुडंट्स जॉयफुली लर्न्स इंग्लिश ग्रामर, माझे विद्यार्थी आनंदाने हसत खेळत हे इंग्रजी व्याकरण शिकतात। जॉयफुली, आणि ते जॉय म्हणजे हे काय ॲडजेक्टिव्ह आहे, ठीक आहे, जॉय ॲडजेक्टिव्ह, आणि एफ यू डबल एल वाय फुली हे जेव्हा इथे सफिक्स लागले, एक्स्ट्रा शब्द याच्यात ॲड झाले, तर ते होतो ॲडव्हर्ब। काय होतो, ॲडव्हर्ब। आणि नेक्स्ट आहे इथे कनिंगली, कनिंग म्हणजे धूर्त, है ना, द फॉक्स इज कनिंग, ठीक आहे, कोल्हा धूर्त कोल्हा म्हणतो आपण, आणि त्या कनिंग या शब्दाला आय, है ना, बघा एक लक्षात घ्या, आय एन जी एल वाय, एल वाय तिथं लागलं कनिंग, कनिंगली। आणि ज्या ठिकाणी विशेषणाला ॲडजेक्टिव्हला सफिक्स आय एल वाय किंवा एल वाय लागत असेल तर ते सरळ शब्द झाला ॲडव्हर्ब। काय झाला, ॲडव्हर्ब, क्रिया विशेषण अव्यय। त्यानंतर आहे क्रिया कशी केली हे लक्षात ठेवायचं आपल्याला। त्यानंतर आहे ॲडजेक्टिव्हला आय एल वाय आणि आय डबल एल वाय लागत असते, जसं आता एन्थुझियास्टिक, है ना, ब्युटिफुल, पण त्याला जर आपण आय एल वाय लागतं, एन्थुझियास्टिकली सी ए डबल एल वाय, एन्थुझियास्टिकली आलं, ब्युटिफुली एल वाय, ठीक आहे। तर क्रिया विशेषणाच्या शेवटी जर आपण ॲड केलं काही लेटर्स सफिक्स आय एल वाय किंवा एल वाय कोणाला, विशेषणाला, तर ते सरळ शब्द रूपांतरित होतात ॲडव्हर्बमध्ये। समजलं, लक्षात ठेवा, ॲड एक्स्ट्रा सफिक्स लेटर्स टू दी वेअर टू द ॲडजेक्टिव्ह अँड ट्रान्सफॉर्म इन टू ॲडव्हर्ब। नेक्स्ट, नाऊ द व्हर्ब ॲडजेक्टिव्ह अँड अनदर व्हर्ब, लक्षात घ्यायचं आहे। क्रियेबद्दल माहिती सांगते, ते शब्द ॲडजेक्टिव्ह चे रूपांतर कशामध्ये होते, आय एल वाय एल वाय लागल्यावर, ठीक आहे, आणि बाकी काही एक्स्ट्रा शब्द आपण शिकल्यावर। त्यानंतर आहे अनदर व्हर्ब। आता अनदर व्हर्ब म्हणजे काय,
काय काय असे शब्द असतात, है ना, सचिन तेंडुलकर स्मॅश द बॉल इन टू द ग्राउंड, है ना, त्याला म्हणतो फोर्सफुली, ठीक आहे। तर हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितले आहे सचिन तेंडुलकरने जे सिक्स मारला, ठीक आहे, है ना, बॉलला कुठे ग्राउंडच्या पलीकडे, फोर्सफुली म्हणजे काय तर अतिशय वेगाने दबावाने, है ना, म्हणून एफ ओ यू आर एस ई एस ई फोर्स आणि एफ यू डब्ल्यू ला फोर्सफुली एफ यू डब्ल्यू लागला म्हणजे त्याचं रूपांतर झालं ऍडव्हर्ब मध्ये। अंडरस्टँड फ्रिक्वेंट फ्रिक्वेन्सी ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी, आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, वारंवार एखादी घटना होत असेल, कार्य होत असेल, तर ते शब्द काय आहे लक्षात ऑफन, है ना, आय ऑफन स्टडी इंग्लिश ग्रामर, मी नेहमी काय करतो, क्रिया कशी करतो, रोज करतो, ऑफन करतो, है ना, ऑफन म्हणजे रेग्युलर, है ना। त्यानंतर इयरली, वीकली, मंथली अँड ब्रीफली, आय रीड इंग्लिश ग्रामर व्हेरी ब्रीफली, एखादी क्रिया कशी करतो, इयरली, है ना, आय इयरली स्पेंड हॉलिडेज इन जम्मू काश्मीर, ठीक आहे, असं म्हणू शकतो आपण।